आज आपण गणित भाग एक बीजगणित दोन यामधील पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे आता दोन चलातील रेषीय समीकरणे हा जो भाग आहे हा भाग आपण अगोदर पाहिलेला आहे समोर आपल्या जे स्क्रीनवर दिसतं आहे मित्रांनो एक्स वाय झेड एक हे काय आहे तर यांना आपण ए बी सी डी जर आपण स्वरूपात जर विचार केला तर त्यांना आपण अल्फाबेट्स म्हणू पण बीजगणितात जर आपण त्याला विचार करायचा म्हटलं तर काय म्हणतो तर त्यांना आपण चल म्हणतो मग आता चार एक्स अधिक चार एक्स दोन वाय पाच झेड सात नऊ बारा हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो तर यांना आपण गणितामध्ये एक पदी म्हणतो त्यानंतर चार एकचा चा अधिक दोन हे एक पद पदावली घेतली दोन वायचा चौथा घात वजा तीन हे काय आहेत तर या ना आपण द्विपदी म्हणतो कारण त्याच्यामध्ये दोन पदं आहेत आणि चार एक्सचा घन एक अधिक ए, दोन एक्स अधिक एक दोन वायचा चौथा घात वजा तीन वाय अधिक पाच आता ह्याच्यामध्ये पद एक वाढलेलं आहे म्हणून याला आपण त्रिपदी म्हणतो आणि सात नऊ बारा हे काय आहेत तर ह्यांमध्ये पद एक एकच आहे त्यांना स्थिरपद आपण म्हणतो तर द्विपदी त्रिपदी एक आणि स्थिरपदी आणि एकपदी ह्या गोष्टी आता आपण थोड्याशा समजून घेतलेल्या आहेत आठवीला पाहिलेले नववीलाही आपण अभ्यासलेला आहे आणि आता दहावीला याची थोडक्यात उजळणी व्हावी म्हणून हा भाग आपल्यासमोर पुन्हा एकदा घेतलेला आहे आपण पुढं पाहूयात दोन एक साधिक दोन आणि पंचवीस या दोन पदावाल्या जर घेतल्या समजा त्यांच्या किमतीमध्ये समानता असेल तर आपण समानता म्हटलं की बरोबर चिन्हाने ते दाखवतो आता ते दाखवत असताना दोन एक साधिक दोन बरोबर पंचवीस या दोन पदावाल्यांमध्ये समानता सूचित करणारे विधान म्हणजे समीकरण होय आता ते समीकरण असं घेतलं आपण पी अधिक पाच बरोबर वीस क्यू अधिक सहा बरोबर बावीस एक्स वजा पाच वीस यांना आपण एका चलातील समीकरणे म्हणतो कारण याच्यामध्ये पी एकच चल आहे या दुसऱ्या उदाहरणामध्ये पदावलीमध्ये क्यू हे एक चल आहे आणि याच्यामध्ये एक्स एकच चल आहे समी चला समीकरणामध्ये चलाच्या ज्या किमतीमुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्या किमतीला समीकरणाची उकल म्हणतात म्हणजे समीकरणामध्ये चलाच्या ज्या किमतीमुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्या किमतीला समीकरणाची उकल म्हणतात आता ए एक साधिक बी बरोबर शून्य याला एकरेषीय समीकरणाचे सामान्य रूप म्हणतात ए एक साधिक बी बरोबर शून्य याला एकरेषीय समीकरणाचे सामान्य रूप म्हणतात यामध्ये एक से चल ए व बी या वास्तव संख्या आहेत यामध्ये चलाची कोटी एक असते आतापर्यंतचा भाग आपण मागच्या इत्तांमध्ये पाहिलेला आहे आता दहावीला म्हटलं की त्याच्यामध्ये प्रकरणाचं नाव आहे दोन चलातील रेषे समीकरणे म्हणजे आता आपण पाहू चार पी अधिक पाच क्यू बरोबर बारा तीन एक साधिक पाच वाय बरोबर दहा अशा समीकरणांचा अभ्यास करणार आहोत ज्या समीकरणांमध्ये दोन चले असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते आता या दोन्ही समीकरणांमध्ये पहा चार पी ह्याची कोटी एक आहे पाच क्यू इथं एक कोटी तीन एक्स ह्याची कोटी एक आहे आणि पाच वायची कोटीसुद्धा एक आहे म्हणून ज्या समीकरणामध्ये दोन चले असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात आता याची सुरुवात करताना दहावीला गेल्यानंतर नेमकं आपल्याला काय आहे किती प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे तर याच्यामध्ये दोन चलातील रेषीय समीकरण आहेत त्यांच्या गुणांचा जर विचार केला तर बारा गुणांना प्रकरण आहे वर्ग समीकरण बारा गुणांना आहे अंकगणिती श्रेणी आठ गुणांसाठी आहे अर्थनियोजन आठ संभाव्यता आठ आणि सांख्यिकी बारा अशा साठ गुणांचा आपल्याला या भागामध्ये अभ्यास करायचा आहे साठ म्हणजे चाळीस गुणांचा तो पेपर असणार आहे प्रश्नपत्रिकेचं जर स्वरूप पाहिलं तर गणित भाग एक सुधारित प्रश्नपत्रिका आराखडामध्ये तर बहुपर्यायी प्रश्न सोडवा एक गुणांचे प्रश्न चार विकल्पासह चार चारपैकी चार, चार उपप्रश्न सोडवा एक गुण प्रश्न चार चार आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये तीनपैकी दोन कृती करा दोन गुणांचे प्रश्न गुण चार विकल्पासह सहा बीमध्ये चारपैकी चार सोडवा दोन गुणांचे प्रश्न आठ आणि विकल्पासह दहा प्रश्न क्रमांक तीनमध्ये दोन पैकी एक कृती पूर्ण करायची तीन गुणांचे प्रश्न तीन आणि सहा बीमध्ये चारपैकी दोन उपप्रश्न सोडवायचे तीन गुणांचे प्रश्न सहा आणि बारा चौथ्या प्रश्नामध्ये तीन पैकी दोन उपप्रश्न सोडवायचे चार गुणांचे म्हणजे आठ गुण विकल्पासह बारा आणि पाच दोन पैकी एक उपप्रश्न सोडवायचा तीन गुणांचे प्रश्न तीन आणि विकल्पासह असे चाळीस गुणांचा प्रश्नपत्रिकेचा सुधारित आराखडा आहे विकल्पासह साठ गुण तर आता प्रकरण पहिल्यातलं दोन या प्रकरणात आपण या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहेत दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती ही एक भाग आहे त्याच्यामध्ये आलेख पद्धत आहे आणि क्रेमरची पद्धत आहे दोन चलातील रेषे समीकरणात रूपांतर करण्याजोगी जी समीकरणं आहेत त्यांचा अभ्यास आणि एक सामायिक समीकरणांचं सा उपयोजन या तीन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये अजून काही त्याच्यातले उपप्रकार आहेत त्यांचाही आपण अभ्यास करणार आहे आता दोन चलातील रेषीय समीकरणे ज्या समीकरणामध्ये दोन चले असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात मग आता एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे आपण एक चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप अगोदर पाहिलं आता इथं ए बी सी या वास्तवसंख्या असून ए आणि बी एकाच वेळी शून्य नसतात कारण जर ते शून्य असतील तर ते दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही म्हणून आता पुढं आपण पाहूया की एक कृती दिलेली ती कृती पूर्ण करूया त्याच्यामध्ये समीकरणं दिलेले आहेत आणि दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत की नाही आता चार यम अधिक तीन यन बरोबर बारा ह्या समीकरणामध्ये पहिल्या पदाची पहिलं जे पद आहे त्याची कोटी एक आहे दुसऱ्याची एक आहे म्हणजे हे आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरण आहे म्हणता म्हणायचे आता ह्याच्यामध्ये तीनएक्सचा वर्ग वजा सातवाय बरोबर तेरा ह्याच्यात पहिल्या पदाची कोटी दोन आहे म्हणजेच हे वर्ग समीकरण नसणार आहे त्यानंतर करणीमध्ये दोन एक्स वजा करणीत पाच वाय बरोबर सोळा आता इथं करणीत कोणती संख्या असू द्या पण एक्स या चलाची कोटी एक आहे इथं वायची कोटी एक आहे म्हणजे हे दोन चलातील रेषे समीकरण आहे आता शून्य एक साधिक सहा वाय वजा तीन बरोबर शून्य याला जर आपण सामान्य रूप सरळ रूपात जर आपण रूपांतर केलं तर याच्यातलं हे शून्य एक्स पद नसणारे म्हणून दोन चल नसणारे म्हणून हे दोन चलातील रेषे समीकरण नाही त्यानंतर शून्य पॉईंट तीन एक्स अधिक शून्य वाय वजा तीन बरोबर शून्य याच्यामध्ये सुद्धा वाय पद शून्य येणारे म्हणून हे सुद्धा दोन चलातील रेषे समीकरण होणार नाही चार छेद एक्स अधिक पाच छेद वाय बरोबर चार आता हे छेदस्थानचे एक संशयस्थानी आणले तर त्याची कोटी वजा एक आहे वाय अंशस्थानी आणले तर त्याची कोटी वजा एक होणार आहे म्हणून हे सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही आता इथं चार एक्स आणि वाय वजा पाच वाय वजा आठ आता इथं एक्सची कोटी एक आहे वायची कोटी एक आहे अशा वेळेस त्या कोटींची इथं एक आणि एक दोन होतात म्हणून ह्या ठिकाणी हे सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही मग आता त्याची जी उत्तर आहेत ती उत्तर आपण अशा पद्धतीने आहेत की प्रत्येक पदाची कोटी आणि त्याची सारणी कशी पूर्ण करता येईल जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकत्रित विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात मागील येते आपण एका चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याची पद्धत पाहिली आज आता आज आपण एक नव्या पद्धतीने समीकरण सोडवणार आहोत त्याला एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या स्वरूपात काढून समीकरण सोडवण्याची एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवण्याची पद्धत आणि एक सामायिक समीकरणे निश्चयक पद्धतीने सोडवणे म्हणजे क्रेमरची पद्धत दिलेल्या दोन चलातील दोन्ही समीकरणांचे रेषीय समीकरणात रूपांतर करून एक सामायिक समीकरणे सोडवणे तर एक सामायिक समीकरण सोडवण सोडवण्यासाठी पाच एक वजा तीन वाय बरोबर आठ हे एक समीकरण आहे तीन एक साधिक वाय बरोबर दोन हे दुसरं समीकरण आहे त्या समीकरणांना सोडवताना आपण एक पहिली रीत वापरणार आहे पाच एक स्वजा तीन बरोबर आठ समीकरण एक तीन एक साधिक बरोबर दोन बरोबर समीकरण दोन समीकरण दोनच्या दोन्ही बाजूला ने गुणायचे का तर पहिल्या पदाचे पहिल्या समीकरणातील दुसऱ्या पदाचा सहगुणक तीन आहे म्हणून वायची किंमत वायलासुद्धा सहगुणक तीन जर झाला तरी इथं वजा आणि तादिक हे पद कॅन्सल होऊ शकतात आणि एका चलाची किंमत काढता येऊ शकते म्हणून तीनने गुणल्यानंतर ह्या तीन एक्सला तीनने गुणलं नऊ एक्स या वायला तीनने गुणलं तीन वाय आणि दोनला तीनने गुणलं सहा म्हणून या ठिकाणी आपल्याला पहिलं तिसरं समीकरण आणि पहिलं समीकरण ह्या दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करणार आहे म्हणून ती एकाखाली एक मांडून घ्यायची आणि समीकरण एक आणि दोनची बेरीज करायची म्हणून पाच एक्स वजा तीन वाय पहिलं समीकरण लिहायचं आहे दुस तिसरं समीकरण नऊ एक्स अधिक तीन वाय बरोबर सहा आता त्यांची बेरीज नऊ एक्स आणि पाच एक्सची बेरीज आहे चौदा एक्स आणि वजा तीन वाय अधिक तीन वाय हे एकमेकांना कॅन्सल होतील त्या ठिकाणी आपण कॅन्सल या ठिकाणी असे होतील ह्याला हे जाणार आहे आणि त्याची किंमत आपोआपच तिथं शून्य राहणार आहे आठ आणि सहा चौदा आणि चौदा इथं गुणिले तिकडं आल्या भागिले होती म्हणून एक्स बरोबर चौदा छेद चौदा म्हणून एक्स बरोबर एक किंमत आपल्याला मिळाली आलेल्या उत्तराला चौकट करायची आणि आपल्याला पुढं जायची आता ही एक्स बरोबर एक किंमत ह्या कोणत्याही एका समीकरणात टाकायची समीकरण एकमध्ये किंवा समीकरण दोनमध्ये तर एक्स बरोबर ही किंमत समीकरण आपण दोनमध्ये ठेवू आता दुसऱ्यामध्ये तीन एक्स साधिक वाय बरोबर दोन तीन गुणिले आता एकची किंमत एक काढली म्हणून इथं एक किंमत घेतली म्हणून तीन एक तीन गुणिले एक अधिक वाय बरोबर दोन म्हणून तीन एक तीन तीन आणि वाय बरोबर दोन म्हणून वाय बरोबर तीन वजा दो दोन वजा तीन म्हणून वाय बरोबर वजा एक कारण दोन मधून वजा तीन गेले वजा एक आले ह्याला पण चौकट करायची आणि ह्याची उकल लिहायची एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर वजा एक ही या दिलेल्या दोन चलातील रेषे समीकरणाची वकल एक्स वाय एक वजा एक अशी लिहिता आता दुसरी जी रीत आहे तेच समीकरण पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन समीकरण दोन वाय या चलाची किंमत एक्स या चलाच्या स्वरूपात लिहायची म्हणजे वाय बरोबर किंमत आपल्याला दोन वजा तीन एक्स ही किंमत आलेली वायच्या जागेवर टाकायची वाय बरोबर दोन वजा तीन एक्स समीकरण नंबर तीन ही जी किंमत आहे ती वायची किंमत समीकरण एकमध्ये ठेवू म्हणून पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ या वायच्या जागेवर आपल्याला किंमत लिहायची म्हणून पाच एक्स वजा तीन वायच्या जागेवर दोन वजा तीन एक्स बरोबर आठ म्हणून पाच एक्स वजा तीन दुने सहा वजा वजा आधी तीन त्रिक नऊ एक्स बरोबर आठ म्हणून फितले नऊ एक्स आणि पाच एक्स बरोबर चौदा एक्स वजा सहा बरोबर आठ हे सहा तिकडं घ्यायचे म्हणजेच चौदा एक्स बरोबर आठ अधिक सहा आठ आणि सहा चौदा म्हणून एक्स चौदा एक्स बरोबर चौदा एक्स बरोबर एक किंमत आपल्याला समीकरण मिळालं आता एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवू म्हणून वाय बरोबर दोन वजा तीन एक्स तीन नंबरचं समीकरण लिहिलं वाय बरोबर दोन वजा तीन गुणिले एक जगेवर एक किंमत टाकली म्हणून तीन एक तीन म्हणून वाय बरोबर दोन वजा तीन म्हणून वाय बरोबर वजा एक तर आता एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर वजा एक ह्या एक आणि वजा एक ही उकली मिळाल्या म्हणजे दोन्हीही पद्धतीने आपण हे एकच उदाहरणं उदाहरण दोन वेगवेगळ्या पद्धतीने दोन वेगवेगळ्या रीतीने सोडून पाहिलेली आहेत सराव संच एक पॉईंट एकमधील काही कृती आपण पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धती पाहणार आहे तर पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा समीकरण एक आणि समीकरण दोन दोनची बेरीज करून पाच एक्स अधिक तीन वायबरोबर नऊ अधिक दोन एक्स वजा तीन वायबरोबर बारा आणि याच्या ज्या किमती आहे त्या किमती काय येतात त्याचे आपल्याला उकल काढायचे आहे तर आता ह्याची किंमत पाहू की पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ आणि दोन एक्स वजा तीन बरोबर बारा आता हे जर आपण उदाहरण सोडवलं तर पाच एक्स आणि दोन एक्स बरोबर आपल्याला इथं सात एक्स मिळेल आणि या तीन वायला तीन वाय कॅन्सल होतील म्हणजे त्याची किंमत शून्य येईल नऊ आणि बारा याची किंमत एकवीस येणार आहे पुढं एक्स हे सात गुणिले तिकडे आल्या भागिले होतीन म्हणजेच एकवीस भागीले सात म्हणजे सात ने भाग दिल्यानंतर सात एक सात सात त्रिक एकवीस म्हणून एक, तीन. तीन, एक, तीन, एक तीन, तीन बरोबर तीन समीकरण एक मध्ये किंमत ठेवू म्हणून पाच गुणिले तीन अधिक तीन वाय बरोबर नऊ म्हणून तीन वाय बरोबर नऊ वजा पाच त्रिक पंधरा म्हणून तीन वाय बरोबर ह्या नऊमधून पंधरा गेले वजा केल्यानंतर वजा सहा येतील आणि आपल्याला किंमत मिळणारे तीन बरोबर किंमत काय येईल ते आपल्याला ह्या समीकरणात किंमती टाकायच्या आहेत रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत म्हणून तीन बरोबर वजा सहा व तीन बरोबर वजा सहा हे तीन गुणिले तिकडे आल्या भागिले व तीन तीन, तीन म्हणून वजा दोन म्हणून एक्स वाय म्हणून तीन आणि वजा दोन हीच या समीकरणाची उकल मिळाली त्यानंतर दुसरं एक उदाहरण पाहू तीन एक साधिक दोन वाय बरोबर एकोणतीस आणि पाच एक स्वजा वाय बरोबर अठरा म्हणून उकल तीन एक साधिक दोन वाय बरोबर एकोणतीस समीकरण नंबर एक आणि पाच एक स्वजा वाय बरोबर अठरा समीकरण नंबर दोन दिलेली समीकरणे वाय या चलाचा लोप करून सोडू म्हणून त्यासाठी खालील चौकटी योग्य संख्या लिहायच्यात समीकरण दोनला दोन ने गुणू आणि पाच एक्स गुणिले चौकट वजा वाय गुणिले चौकट बरोबर अठरा गुणिले चौकट दहा एक्स वजा दोन वाय बरोबर चौकट आणि समीकरण एकमध्ये समीकरण दोन मिळून किमती काय काय येतात त्याच्या चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत अगोदर समीकरण पूर्ण पाहू पाच एक्स दोन ने गुणू म्हणजे दोनने दोन गुणल्यानंतर दोन पाच एक्स गुणिले दोन वजा वाय गुणिले दोन अठरा गुणिले दोन म्हणून पाचने दोन पाच एक्सने दोन लागूनल्या दहा एक्स दोनने वाय लागून लागूनल्या दोन वाय अठराने दोन लागूनल्यानंतर छत्तीस समीकरण एकमध्ये समीकरण तीन मिळवू म्हणून तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस हे पहिलं समीकरण आहे आणि त्याच्यामध्ये नवीन आलेलं तिसरं समीकरण दहा एक्स वजा दोन वाय बरोबर छत्तीस इथं छत्तीस किंमत आहे तेरा एक्स बरोबर छत्तीस आणि एकोणतीसची बेरीज पासष्ट म्हणून एक्स बरोबर तेरा भागिले पासष्ट भागिले तेरा तेरी पाच पासष्ट म्हणून एक्स बरोबर पाच किंमत आली आता एक्स बरोबर आलेली पाच ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू म्हणून तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस म्हणून तीन गुणिले ह्या ठिकाणी चौकट अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस आता या चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत म्हणून इथं तीन एकशे किंमत पाच ठेवल्यानंतर पाच त्री पंधरा नंतर हे पंधरा इकडे घेतल्या वजा होतील म्हणून एकोणतीस वजा पंधरा म्हणून दोन वाय बरोबर प एकोणतीसमधनं पंधरा गेले चौदा वाय बरोबर सात म्हणून एक्स वाय बरोबर पाच सात ही उकल आपल्याला मिळालेली आहे घरच्या अभ्यासासाठी स्वाध्यासाठी एक, अभ्यासा एक सामायिक समीकरणे सोडवा तीन ए अधिक दोन बी बरोबर सव्वीस आणि ए अधिक पाच बी बरोबर बावीस एक्स अधिक वाय आणि दुसरं समीकरण इथं वाय बरोस अधिक सात वाय बरोबर दहा आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आणि दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा पाच यम वजा तीन एन बरोबर एकोणीस यम वजा सहा एन बरोबर वजा सात पाच एक साधिक दोन वाय बरोबर वजा तीन एक साधिक वाय पाच वाय बरोबर चार आणि सहावा एक छेद तीन एक साधिक वाय बरोबर दहा छेद तीन दोन एक साधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार अशा पद्धतीची ही जी आठ उदाहरणं आहे ती आठ उदाहरणं आपण सोडवायचे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ लर्न फ्रॉम होम या उपकरणा उपक्रमाअंतर्गत सर्व शिक्षक विद्यार्थी तसेच पुणे जिल्हा अध्यापक संघाचे सर्व सदस्य त्यांना थँक्स करून या ठिकाणी थांबतोय आप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह आपण धन्यवाद